राजकीय वर्तुळातून मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार असं वचन उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना दिलंय. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला रावणाची उपमा दिलेली आहे. रावण 10 तोंडांचा होता, आताचा रावण 50 खोक्यांचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच रावणानं संन्यासाचं रूप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतय बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले असल्याचंही ठाकरे म्हणाले. तुम्ही गद्दार तर आहातच, आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पाक हवं, घेऊन जाणार कुठे असा हल्लाबोलही ठाकरेंनी शिंदे गटावर केला. शिंदे सरकारला 100 दिवस होत आहेत, त्यातले 90 दिवस मुख्यमंत्री दिल्लीत होते असा हल्लाबोल त्यांनी शिंदेंवर केला. तर उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्क इथल्या दसरा मेळाव्यामध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय, त्यातील प्रमुख मुद्दे कोणते आहेत ते पाहूयात. 2.5 वर्षांचा मुख्यमंत्री ठरला होता असं उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. असं यापूर्वीच ठरलं होतं. उद्धव ठाकरे यांनी शपथेवर हा दावा केला, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतो असं ते म्हणाले. पाठीत वार केल्यानं महाविकास आघाडी केली, शिवसैनिकांना त्रास द्याल तर स्वस्थ बसणार नाही. हिंदुत्वावर बोलताय तर गायीपेक्षा महागाईवर बोला असं सुद्धा ठाकरे म्हणाले. जीनांच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा सल्लाही त्यांनी दिला. परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे, पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत 10 तोंडाचा होता, आता किती झाला? किती? डोक्यांचा नाही, खोक्यांचा. 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. 1.5 दिवस आले, 1.5 दिवसात विसर्जन झालं आणि मनावरती दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी टोमणा मारला? मी खरं बोलतोय, मी कुठे टोमणा मारतोय. पुन्हा आल्यानंतर आज ते म्हणतायत की कायद्याच्या चौकटीत राहून बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात, कायदा तुम्हालाच कळतो असं नाहीये, आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. आणि कायदा पाळायचा असेल तर तो सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार.